नांदेड येथे भाग्यनगर, कैलासनगर, श्यामनगर, श्रीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात खाजगी कोचिंग क्लासेस घेतले जातात. या कोचिंग क्लासेसच्या नावाखाली विद्यार्थी सोडून इतरांचा वावर वाढलेला आहे. त्यामुळे या परिसरात अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. काही अप्रिय घटना घडल्यास खाजगी कोचिंग क्लासेसवाले जबाबदार राहतील, अशा प्रकारचे निवेदन रिपब्लिक सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी अनिल डोंगरे यांना देण्यात आली. याबाबत आमचे प्रतिनिधी राजरतन गायकवाड नितीन बनसोडे यांच्याशी संवाद साधला. नितीन बनसोडे, तुम्ही रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष दक्षिणचे म्हणून काम करता, तुमच्यासोबत अनिल शिर्शे आहेत दक्षिणचे, तुम्ही उत्तरचं काम करताय, तुमच्यासोबत कार्यकर्ते आहेत. तुम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना, त्यांचे RDC जे आहेत तिथे वेनिकर साहेब, त्यांना तुम्ही क्लासेसच्या बाबतीत, समस्येच्या बाबतीत एक निवेदन दिलेलं आहे, तर त्या निवेदनामध्ये नेमकं काय नमूद केलात तुम्ही महाराष्ट्राला सांगा. सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. मित्रो, आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भेट दिली वेनिकर साहेबांना, उपजिल्हाधिकारी यांना एक पत्र दिलं आहे की नांदेडमध्ये चालत असलेले अवैधरित्या ट्युशन्स व विद्यार्थ्यांना लागत असलेले 25 ते 30 हजार रुपये फीस हे नागरिका सामान्य नागरिकांसाठी खूप अवघड परिस्थिती आहे व त्यातल्या त्या त्या ठिकाणी ट्युशन्स अवैधरित्या चालतात, त्यांची कुठलीही नोंद नाही, त्या आणि नोंद नाहीच, परत त्या ठिकाणी पार्किंगची सोय नाही, त्यामुळे आणि बाहेरगावून आलेले विद्यार्थी मुली यांची राहण्याची खूप त्रास होत आहे. आणि त्या ठिकाणी असे की भटेभुंगार चोर किंवा मग असे टपोरी मुलं त्या ठिकाणी फिरत असतात, त्या ठिकाणी अवैधरित्या चोरी होणे किंवा गाड्यांची ॲक्सिडेंट होणे असे भरपूर प्रश्न निर्माण झालेले आहेत व ट्युशनच्या माध्यमातून भरमसाठ लूट हे ट्युशन्सचे चालवणारे व्यक्ती करत आहेत. त्यामध्ये साधारण माणसाला त्या ठिकाणी त्यांच्या मुलाला मुलीला ॲडमिशन मिळत नाही, कॉलेजेसला एकतर भाव नाही, आता ट्युशनला जा प्रश्न आहे. नांदेड जिल्हा लातूरच्या नंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचा कल आपल्या नांदेडच्या क्लासेसकडे लागलेला आहे. चौगले क्लासेस असतील, धोटेसरांचे क्लासेस असतील, अनेक इथं नामवंत या ठिकाणी क्लासेस आलेले आहेत, मोठे गाव वगैरे असतील. तुम्ही फीसच्या बाबतीत बोलताय, बरोबर आहे. हो, काही लोक तिथं कसरती करतात गाडीवर असंही बोलतायत. हो, कसरती. परंतु त्या एरियातल्या लोकांना, तुम्ही स्थानिकचे असल्यामुळं, नेमका क्लासेसचा काय त्रास झालाय आणि त्यांनी कसं वागलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? नेमका ट्युशनचा क्लासेसचा एवढा त्रास झालाय, इथे बाकीच्या ट्रॅफिकचा कमी पण ट्युशन्स क्लासेसचा एवढा त्रास झालाय. चालतानी लहान मुलांना कोणी घेऊन जात असेल तर त्या मुलांना धक्काबुक्की होणे किंवा मग महिलांना छेडछाड होणे, वृद्ध पुरुष व महिलांना चालण्यासाठी त्या ठिकाणी. नितीन भाऊ, तुम्ही म्हणतात की महिलांना छेडछाडीचा त्रास होतो, वृद्धांना त्रास होतो, तर मग जे क्लासेस तुम्ही जे काही नमूद केले त्याच्यामध्ये श्रीनगर असेल, श्यामनगर असेल, बाबानगर असेल, भाग्यनगर असेल, ह्या जे काही भागामध्ये क्लासेस चालतात, ज्या बिल्डिंगमध्ये क्लासेस चालतात, किंवा तो एरिया जो आहे ज्या संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येत असेल, तर संबंधित पोलीस यंत्रणा तिथं काम करत नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? हो हो, बिलकुल 100% त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा कसलीही काम करत नाही. त्या ठिकाणी अवैधरित्या होर्डिंग देखील लावलेले आहेत, ज्या लोकांना नांदेडमध्ये कोणी ओळखत नाही असे लोकही त्या ठिकाणी कसलीही परवानगी न काढता वाढदिवसाच्या शुभेच्छाचे होर्डिंग्स लागतात, येता जातात, ते गाड्याला लागणे किंवा डोक्याला चालत असताना पायी चालणाऱ्या लोकांना डोक्याला लागणे अशी दुखापतही त्या ठिकाणी होत असते त्या होर्डिंग्समुळे. दादा, तुम्ही होर्डिंगचा त्रास होतोय म्हणतात, तर या ठिकाणी महानगरपालिका आहे, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं त्या वार्डामध्ये निरीक्षकांचं महत्त्वाचं काम आहे, ते लोक त्याच्याकडे डोळेझाक करत असतील, तर तुम्ही त्यांच्या विरोधात तुमच्या पक्षाच्या वतीने किंवा संघटनेच्या वतीने काही आंदोलन वगैरे करणार आहात का? हो, नक्कीच. आजच आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे, येत्या काळामध्ये त्या ट्युशन्सवाल्यांची आणि आमची एक बैठक घ्या म्हणून. जर अन्यथा त्यांनी जर त्यांना वेळीच व्यसन घातले नाही, अवैधरित्या ट्युशन्स आणि त्या ठिकाणी बंदोबस्त जर लावला नाही आणि होर्डिंग्सवरती आळा घातला नाही, तर येत्या काळामध्ये या प्रशासनाच्या विरोधात आम्ही मोठे आंदोलन करू, एक मोठा जनसमुदाय या निवास. प्रशासन म्हणजे काय? जिल्हाधिकारी तर ह्या जिल्ह्याचा आत्मा आहेत, प्रमुख तर तेच आहेत, त्यांना या घरांचा कारभारी म्हणायला अडचण नाही, जिल्ह्याचा कारभारी जिल्हाधिकाऱ्याला म्हणायला अडचण नाही. एकंदरीतरित्या डोंगरे साहेबांच्या कामावर तर जिल्हा खुश आहे, पण तुम्ही म्हणता की यांचं तिथं लक्ष नाही म्हणून या अवैध क्लास चालतात. तर तुम्हाला स्टार न्यूजच्या माध्यमातून जिल्हाधिकारी किंवा महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवाला काय निवेदन करायचं आहे? निवेदन हेच करायचं आहे की त्या ठिकाणी राहणारे जे लोक आहेत त्यांना त्या ट्युशनचा एवढा भ्रमसाठ त्रास आहे
आणि त्या त्रासाला सर्वच नागरिक नांदेडचे. नाही नाही, तुम्ही ट्युशनला त्रास म्हणता, पण ट्युशनवाले क्लास घेतात तर ते व्यवसाय करतात. ते कदाचित व्यवसाय करही शासनाला भरत असतील. तुम्हाला असं वाटत नाही का ते कर भरत असतील म्हणून? नाही नाही, मला वाटत नाही की ते कर भरत असतील, कारण की ट्युशनच्या माध्यमातून ते भरमसाठ लूट करत असतात. एक प्रकारे अनेक प्रकारचे ट्युशन्स त्या ठिकाणी, तिथे नोंद देखील नाही व जुगार जसा चालतो तसा त्या ठिकाणी ट्युशनचा व्यवसाय चालू आहे. प्रशासन बघून त्याकडे डोळे झाक करत आहे. म्हणून त्या म्हणजे एकंदरीतरित्या प्रशासन आणि क्लासेस वाले यांनी काय हातामध्ये हात घालूनच इथं बोगसगिरी करून सामान्य माणसाला बसवायचा काही व्यवसाय सुरू केला असं म्हणायचं? 100% बोगसगिरी चालू आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की या ठिकाणी खासगी कंपन्यामध्ये जर एखादा माणूस 7 ते 8 हजार रुपयावर काम करत असेल, त्यामध्ये उदाहरण घ्या सरकारी दवाखाना, त्या ठिकाणी एखादा सिक्युरिटी गार्ड असेल, त्या गार्डला 8 हजार पगार आहे, त्याच्या मुलाची फीस 25 हजार, हा साधारण व्यक्ती कुठून भरणार? मिस्त्री काम करणारा मजूर संघ आहे तो 200 ते 300 रुपये. राजरतन गायकवाड, स्टार न्यूज, नांदेड.